ओबीसी कार्ड का महत्वाचं? जात आणि वोट बँकेचं गणित काय? ओबीसी पुन्हा आक्रमक? मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी उपोषण केलं आणि अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. हे घडत असतानाच ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण नकोच असा सूरही उमटू लागला. त्या जिल्हा जिल्ह्यात कुणबी नोंदी सापडत असल्यानं ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी शक्यताही व्यक्त केली गेली. निवेदनांच्या माध्यमातून सुरू झालेला ओबीसींचा लढा आता मात्र रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडल आयोगानुसार ओबीसींची लोकसंख्या 52% असल्याचा अंदाज आहे. 1931 जनगणनेवर ओबीसी लोकसंख्येचा अंदाज, 2021-22 मध्ये ओबीसी लोकसंख्या 46% असण्याचा अंदाज, अनुसूचित जातीची लोकसंख्या 20% असल्याचा अंदाज, एसटीची लोकसंख्या सुमारे 10% असल्याचा अंदाज. ओबीसी ही देशासह राज्यातील मोठी वोट बँक आहे आणि ओबीसी समुदाय आणि भाजप जवळ असल्याचंही मानलं जातं. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारनं तर सर्वेक्षण सांगून जातीनिहाय जनगणना करून टाकली. बिहारची जातनिहाय जनगणना ही नितीश कुमार यांची मोठी खेळी मानली जाते, कारण पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. अशा स्थितीत ओबीसी लोकसंख्येचे आकडे पाहता अधिक आरक्षणाची मागणी करून त्याचा राजकीय वापर केला जाऊ शकतो. राहुल गांधींनीही उघडपणे जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्व जातींची मतं मिळाली. सवर्णांनंतर ओबीसींनी एनडीएला सर्वाधिक मतदान केलं. बघूया. अनुसूचित जमाती भाजप 49%, काँग्रेस 30%, इतर 21%. अनुसूचित जाती भाजप 41%, काँग्रेस 28%, इतर 31%. मुस्लिम भाजप 10%, काँग्रेस 51%, इतर 39%. इतर मागासवर्गीय भाजप 58%, काँग्रेस 18%, इतर 24%. सामान्य 61% भाजप, काँग्रेस 17%, इतर 22%. इतर 35% भाजप, 33% काँग्रेस, 32% इतर. शेवटी म्हणतात ना, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको म्हणून आता ओबीसी नेते छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. यानंतर आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आणि आंदोलन केलं तर आश्चर्य वाटायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे